नमस्कार, मी मेघना. मेघनाच रिअल लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण इथं बनवणार आहेत उपवासाचे पुरी, किंवा तुम्ही याला बटाटा पुरीसुद्धा म्हणू शकता. तर तेच आपण इथं आज बनवून घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं बघा, मी एक 4 बटाटे कुकरला लावून उकडून घेतलेले होते. आणि त्याच्यानंतर ते थंड झालं की मी त्याच्यावरचे सालीकण असं इथं बारीक असं करून घेत आहे. तर हे गरम आहेत म्हणून मी ह्याच्याने करत आहे, किंवा तुम्ही हातानेसुद्धा करून घेऊ शकता किंवा खिसूनसुद्धा घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर इथं बघा, एका मोठ्या भांड्यामध्ये मी इथं ताटमध्ये काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर एक वाटी मी इथं वरईचं पीठ घातलेलं आहे. आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि एक चमचा मी इथं शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. आणि हिरवी मिरची आणि अद्रक मी इथं मिक्सरला लावून बारीक असं फिरवून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथं तिखट कमी जास्त करून घेऊ शकता. तर आता मी हे सगळीकडं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं बघा, थोडं थोडंसं पाणी घालून आपण ह्यात आहे पीठ मळून घ्यायचं आहे. तर एकदमच पाणी नाही घालायचं. तर हे बघा, मी थोडं थोडंसं करून असं मळून घेत आहे. तर हे बघा, इथं आता सगळं आहे पीठ इथं मिक्स करून घेतलेलं आहे मी. तर याला खूप वेळ नाही ठेवायचं, नाहीतर आपलं आहे खूप पातळ होतं आहे असं पीठ. तर एक 5 मिनटंच ठेवून दिलेलं होतं, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता. आपण आता इथं लगेच करायला घेऊयात. तर तुम्ही इथं बघू शकता, एक असं कॅरी बॅग मी इथं घेतलेला आहे. आणि त्याला इथं सगळीकडे मी इथं तेल लावून घेतलेलं आहे. तर आपल्याला इथं पुरी आहे ह्याच्यावर करून घ्यायचं आहे. तर त्याच्या इथं तेल आहे भरपूर लावून घ्यायचं आहे, म्हणजेच आपले जे पीठ आहे ते चिटकणार नाही. तर इथं एक वाटीत मी पाणी घेतलेलं आहे. तर इथं बघा, एक गोळा घेतलेला आहे. गोळा आहे थोडंसं मोठाच घ्यायचा आहे. तर इथं बघा, असं ठेवून द्यायचं आहे. आणि असं हाताला पाणी लावून घेऊन असं थापून घ्यायचं आहे. किंवा हे कॅरी बॅग ह्या पिठावर असं ठेवून तुम्ही असासुद्धा करून घेऊ शकता. तर हे पिठावरती असं कॅरी बॅग घालून तुम्ही असंच ह्याला हाताने थापून घेऊ शकता. खूप असं जोरात नाही करायचं, थोडं थोडंसं असं दाबून असं मोठं थोडंसं पुऱ्यासारखं गोल करून घ्यायचं आहे. आणि जे कड्या आहेत असं इथं दाबून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर हे बघा, ते झालेलं आहे. तर आता ह्याला सावकाश इथं काढून घ्यायचं आहे. तर सावकाश काढून घ्यायचं आहे, नाहीतर कॅरी बॅगला आहे पीठ लागू शकतं. तर इथं एका गॅसवर मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आणि तेल गरम झाल्यावर मी इथं हे पुरी घालून घेतलेलं आहे. सावकाश घालून घ्यायचं आहे, नाहीतर आपलं पुरी आहे असं तुटू शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, त्या पुऱ्यावर सुद्धा मी असं तेल लावून घेत आहे. तर तुम्हीसुद्धा असं तेल लावून घ्यायचं आहे झारीनेच. तर गॅस आहे थोडंसं मध्यम ठेवायचा आहे, खूप बारीकही नाही ठेवायचा आणि खूप मोठाही नाही ठेवायचा. तर तुम्ही बघू शकता, माझं इथं एक पुरी बनून तयार झालेला आहे. तर एक 5 ते 6 मिनटात हे पुऱ्या बनून तयार होतात. 2-2 मिनटाला फक्त पलटवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, इथं 2 पुऱ्या मी इथं करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता याचा कलर, आणि खूप छान दिसत आहेत, खायला तर खूप छान लागतात. तर तुम्हीसुद्धा हे उपवासाच्या दिवशी करू शकता. हे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता, किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता, किंवा असंचसुद्धा तुम्ही खाऊ शकता, कारण आपण ह्यात सगळे घातलेले आहेत. तर हे खूप छान लागतात पुऱ्या, तुम्हीसुद्धा उपवासाच्या दिवशी नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल. तर आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.